धन्यवाद थैंक यू वेरी मच आतीश पाटिल सर तो चलते हैं आज के इस मैच नंबर पांचवा आपका सामने नजर आता हुआ प्रणाल वॉरियर्स विपक्ष बलिराम पाटिल इनके बीच मुकाबला चलता हुआ पिछला मुकाबला शानदार तरीके से जीता साई इलेवन नौपाड़ा टीम ने चलिए शो द गुड गेम एंड क्वालिटी क्रिकेट दोनों टीमों को हार्दिक शुभकामनाएं गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज है अतुल राइट अमोर द विकेट पहली गेंद के ऊपर बाहरी किनारा लगा था रन आउट का मौका भी था परेश ने यह गलती की है जीवनदान मिला बल्लेबाज को एक बटोरा एक रनों की मदद से बल्लेबाज सचिन ने अपना खाता खोला और पहले सा इनिंग्स में बल्लेबाजी करने वाली टीम कुनाल पनाल वॉरियर्स टीम ने अपना खाता खोला है और रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर एक रन बगर विकेट खोए नुकसान के ऊपर चलिए टॉस जीत कर पहले फील्डिंग करने का फैसला लिया है यहाँ पर स्वर्गीय बलराम पाटिल इलेवन टीम ने पिछला मुकाबला जीता है पहला सुबह के सत्र में खेला गया था एक जीत के साथ वो खेल रही है और मेरे ख्याल से ये जो टीम है उनके खिलाफ कुनाल प्रणाल वॉरियर्स ये अपना पहला मुकाबला इस लीग का खेल रही है तो जिस तरीके से आतिश पाटिल सर इन्होंने कहा था कि पिछले मुकाबले जो सभी खेले गए चारों के चारों वो चारों मुकाबले सेकंड इनिंग्स यानी कि रन चेस करने वाली टीम ने ही जीते हैं चले अब भी कोई उलट फेर नहीं हो पा रहा है यानी कि यहां पर भी टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया परेश मात्रे कप्तान ने और आप देखेंगे किस तरीके की गेंदबाजी की रणनीति रहेगी उनके सामने बॉल जरूर डाली थी थोड़ा सा उछाल लिया गेंद ने लेकिन बाहर अंपायर का व्हाइट बॉल का करार दोबारा डालना पड़ेगा इस गेंद को एक रनों की मदद महज अब तलाक तो शुरुआत अगर बात करेंगे तो गेंदबाज के बैटर जरूर है बड़े शॉट खेलने का मौका नहीं दिया है बल्लेबाजों को हालांकि एक व्हाइट बॉल के साथ एक्स्ट्रा रन आ चुकी है लेकिन पावर प्ले का ओवर है यहाँ आपको थोड़ी सी मार तो मिलेगी क्योंकि खिलाड़ी सभी अंदर है केवल दो खिलाड़ी थर्टी आठ सर्कल के बाहर है यानी कि पावर प्ले में बैटिंग जो है वो बल्लेबाज के लिए दम कम दिखाई जाती है इट्स व्हाइट बॉल कॉल दूसरा वाइड आता हुआ वाइड की मदद से एक्स्ट्रा तो में बढ़ोतरी होती हुई टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल चार रन तो आशीष भेंडे इनकी ओर से अतुल के लिए हर विकेट के लिए पांच सौ का इनाम बिल्कुल दिया जाएगा यानी कि मौका है अतुल के लिए साहब इनकी सुबरना पांच सौ का इनाम हर विकेट के लिए ये छोटी गेंद थी पूरी तरीके से देखे बल्ले पर लगी है या नहीं जी हाँ ये मौका था पकड़ना चाहिए था ये कैच पाँच भी मिल सकते थे चार रन भी बच सकते थे लेकिन किस्मत को मंजूर नहीं था रन मिलेंगे चार बिल्कुल यहां पर चार रन बटोरे और चार रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर इनाम था आशीष भेंडी इनकी ओर से और इस इनाम के हकदार बनते हुए गेंदबाज अतुल इनके लिए पांच का इनाम और यह पहला करारा छटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम कुनाल एंड प्रणाल वॉरियर्स टीम को चलिए कोई भी बल्लेबाज अगर आउट होता है तो उनकी जगह बल्लेबाज आप तुरंत भेजिए क्योंकि समय हमारे पास बहुत बहुत कम है क्योंकि अभी भी बहुत सारे मुकाबले खेलने बाकी है यानी कि लीग स्टेज के मुकाबले जब भी होते हैं तो बिल्कुल आशीष भेंडे इनके और से अतुल के लिए पाँच सौ का इनाम जमा हो चुका है मैच समाप्त होने के बाद वो कैश प्राइज आप लेकर जाइए उमेश तो स्कोर इनके पास से कैश बिल्कुल हम जमा करते हुए आशीष भेंडे इनकी और से अतुल के लिए ये पांच का इनाम आ चुका है हर विकेट के लिए पांच का इनाम है तो चलिए नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए मैम फ्रॉम जुई के कप्तान भी है मेरे ख्याल से और ये कप्तान को आप अपनी जिम्मेदारियों के साथ खेलना भी जरूरी है और मेरे ख्याल से लेफ्ट अंडर बॉलर भी है और यकीनन आज अपना अनुभव पूरी तरीके से निभा पाएंगे टप्पा खाने के बाद नीचे रही गेंद तेज तर्रार फेंकी थी डॉट बॉल की समाप्ति लाजवाब गेंदबाजी में कम बैक करती हुई और पिछला मुकाबला क्या शानदार तरीके से जीता तो इस गेंद के ऊपर अगर विकेट विकेट लेते हैं तो पांच हजार का नाम एक बार जोरदार तालियां हो जाए जयेंद्र शेठ जोशी इनके ओर से इस विकेट के इस गेंद के ऊपर विकेट लेते हैं तो पांच का इनाम ओ ये तो एक समय था पैरों पर निशाना क्या आउट के लिए है मौका जी हाँ मौका था मौका था ढाई हजार तो दे सकते थे अगर रन आउट होता तो भी यह मौका था इनके पास लेकिन यह मौका सौ में से एक बार ही आपको मिलता है तो चलिए व्हाइट बॉल कॉल व्हाइट के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर यानी कि जीवन बेंडे और अतुल दोनों के बीच में यह लड़ाई है लेकिन फिलहाल देखेंगे क्या होगा इस गेंद के ऊपर जहां पर नवरन खर्च की आखिरी गेंद इस ओवर की बची हुई है हाफ ट्रैकर की बॉल पॉइंट के ऊपर से खेला बस स्ट्रोक आउटफील्ड फास्ट जरूर है गेंद क्या रोकने में कामयाब हो पाएंगे वेरी गुड फील्डिंग कवर भी लाजवाब जबरदस्त फील्डिंग का परफॉर्मेंस जीवन भेंडे ने अपना खाता खोला और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है एक विकेट के नुकसान के ऊपर टोटल ग्यारह रन

मसल बढ़ाइए कार्यक्षम आपका लिवर है हृदय वो स्वास्थ्य ज्यादा एनर्जी है पूरी तरह से क्लियर आपकी हेयर स्किन सौंदर्यता छोटे बच्चों की यहाँ पर पूरी तरीके से बाढ़ रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाइए फ्री ऑनलाइन वर्कआउट आप जरूर विजिट दीजिए न्यूट्रिशन शॉप को क्योंकि विराट कोहली भी ये जरूर लेते हैं चलिए मेहमान है पूरी तरीके से उनका भी हम स्वागत करेंगे प्रवीण साहब और आपके साथी पार्टनर बिल्कुल पूरी तरीके से दो तो महीने में देख सकते हैं शुभकामनाएं पिंटा शेडी पिंटा भगत दादा भी मैच का आनंद लेते हुए स्वागत करते हैं तो चलते हैं मैच की तरफ सेकंड ओवर मैदान के अंदर जारी रहेगा गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज आते हुए प्रशांत मात्रे स्ट्राइकर बल्लेबाज हल्के आते थे इस गेंद को खेला जरूर है नयन बल्लेबाज ने लेकिन थोड़ी सी मिसफील्ड उसका तुरंत फायदा उठाएंगे रन मिलेंगे इस गेंद के ऊपर दो और दो रनों की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल तेरह रनों के ऊपर कल क्या होगा कभी मत सोचो क्या पता कल वह खुद अपनी तस्वीर बदल दे और शायद कहीं ना कहीं यहां पर आज ही करना है क्योंकि आप एक दो मुकाबले के साथ अगर आगे बढ़ते हो तो आपका मैं कहूंगा हौसला काफी बड़ा होगा जिस टीम को हार मिली है उनको भी उभरना होगा उन्हें भी कम करना होगा अच्छी गेंद थी लेकिन स्ट्रोक भी बेहतरीन था डी पैको की तरफ में खिलाड़ी आकर गेंद को उठाए फील्ड करे तब तक आसानी के साथ दो रन चुरा लिए यानी कि पहले दो गेंदों के ऊपर डबल्स बनते हुए और दो रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर पंद्रह रनों के ऊपर वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे क्या यहाँ से तकदीर बदलना चाहेंगे ये बल्लेबाज ये लॉलीपॉप था ये लॉलीपॉप था रिवर्स शॉट्स क्या है बेहतरीन स्ट्रोक डीप थर्ड मैन में कोई खिलाड़ी तैनात नहीं इट्स नो बॉल कॉल चार प्लस वन पांच रन मिलेंगे सीमा पार चार कुल यहां पर फोर प्लस वन मिलेंगे और ये गेंद होगी शायद आप मराठी में न्यूज देखते होंगे एबीपी माजा उगड़ा डोले पहानेट और अगली गेंद होगी बल्लेबाज के लिए पूरी तरीके से फ्रेट क्या होगा इस गेंद फ्रीट के ऊपर बड़ा हिट या कोई अन्य नंबर आएगा लो फुल टॉस बॉल मिड विकेट में खिलाड़ी तैनात है उठाएंगे फील्ड करेंगे केवल एक ही रन मिलेगा चलिए फ्रीट की गेंद आपने अच्छी भी की आपके लिए बहुत अच्छी बात है एक रन मिलेगा एक रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर ट्वेंटी वन इक्कीस रन एक विकेट के नुकसान के ऊपर स्कोर स्कोर कार्ड के ऊपर आप देख सकते हैं देखिए मन और मकान को वक्त वक्त पर साफ करना बहुत जरूरी होता है क्योंकि मकान में बेमतलब सामान रहता है और मन में बेमतलब बे गलत फहमिया रहती है मन भर के जियो मन में मन मन मार के मत क्योंकि मन हमेशा आपका बड़ा होना चाहिए और ये देखिए बड़े मन के साथ आप पूरी तरीके से जीचाल से मेहनत कर सकते हो राउंड तो विकेट से बोलर तैयार ये या फुल टॉस है इस बार तोहफा कबूल किया है सीधा स्क्वायर लेकर लेके ऊपर से आउट ऑफ सिक्स कमाल का स्ट्रोक था इस बार लेग कटर करने की कोशिश कर रहे बार बार गेंदबाज लेकिन एक रन मिलेगा एक रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 28 रन अभी तक महंगा ओवर यह नजर आता हुआ सत्रह रन इस ओवर से खर्च किए कोई सफलता नहीं है इनकी मजबूत स्थिति में पहले सत्र में बल्लेबाजी करने वाली टीम आप देख सकते हैं

एक विकेट के नुकसान के ऊपर कृणाल एंड प्रणाल वॉरियर्स चलिए नेक्स्ट मैच भी खेला जाएगा दोनों टीमों के कप्तान

लेकिन क्रिकेट है अभी तक एक ही मुकाबला जीता है फिलहाल इस मुकाबले में उन्हें जीत हासिल करनी है उनके अगेंस्ट फाइट है प्रणाल की ताकत टीम है गेंदबाजी अच्छी है इनके पास लेकिन देखेंगे क्या करेंगे क्योंकि जिस तरीके से आज तूफानी छक्के देखने को मिले स्वर्गीय दीपा पाटिल क्रीडांगन कामोडी के मैदान के ऊपर एक क्रिकेट का महोत्सव और हम बार बार कहते हैं कि कुंभ मेले में तो साधु संत रहते हैं ये टेनिस क्रिकेट का खेल है यह हमारे कामोटे नौपड़ा प्रीमियर लीग के बब्बर शेर रहते तो हर छक्के लिए जगन कडू इनकी और से पांच सौ रुपए का इनाम दिया जाएगा हर छक्के के लिए जगन कडू इनके और से पांच सौ का इनाम है बल्लेबाजों के लिए देखिए तालाब एक ही है उसी तालाब में हंस मोती चुनता है और बगुला मछली सोच सोच का फर्क होता है आपकी सोच ही आपको बड़ा बनाती है यदि हम गुलाब की तरह खिलना चाहते हैं तो कांटो का साथ तालमेल की कला सीखना भी बहुत जरूरी है कभी कांटे तो कभी फूल ये रास्ते में आते ही रहते हैं इसी तरह जीवन है कभी चढ़ाव तो कभी उतर आता है लेकिन उसी चढ़ाव उतार में जो संघर्ष में जीवन में जीत हासिल करता है वही सिकंदर होता है तो गेंदबाजी में परिवर्तन वाली छोर से फिर से एक बार गेंदबाज अतुल मात्रे अतुल मात्रे गेंदबाजी के मार्ग पर आते हुए पहले पावर बे में उन्होंने केवल तीन ही रन दिए थे लेकिन आख की जगह ग्यारह रन दिए थे और उनके साथी पार्टनर प्रशांत मात्रे को अट्ठारह रन ठोके थे चले तीसरे ओवर की शुरुआत होगी गेंदबाज तैयार छोटी गेंद थी हल्के हाथों से इस गेंद को कट किया पॉइंट में खिलाड़ी तैनात उठाएंगे करेंगे एक रन जरूर मिलेगा एक रनों की मदद से आसानी के साथ सिंगल लिया और जीवन भेंडे को मात्र स्ट्राइक एंड पर लगा दिया है

यहां पर बढ़िया लाजवाब कम बैक करते हुए मयूर भेंडे नहीं साथ देंगे जीवन भेंडे, एक एक के दो खिलाड़ी जरूर है लेकिन अतुल मात्रे भी उसी गांव से बिलोंग करते हैं यानी कि है कांबोटा नौपाड़ा प्रीमियर लीग लेकिन खेल रहे फिलहाल इस मैदान के ऊपर एक ही यानी कि जुई के तीनों भी खिलाड़ी किसका होगा पगड़ा भारी कौन किसके ऊपर करेगा वार और क्या होगा किसके ऊपर पलटवार छोटी गेंद जरूर थी यह गलत फील्डिंग है बल्ले पर लगी है हाथों पर लगी है कहां पर लगी है देखेंगे इंतजार रहेगा अंपायर का शायद ये लेक बाईस का इशारा है हाथ से टकरा कर गेंद गई थी विकेट कीपर के पीछे तो फील्डर थे लेकिन रन मिलेगा एक एक रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर स्कोर कार्ड के ऊपर टोटल बत्तीस रन दो विकेट के नुकसान के ऊपर इस ओवर में क्या शानदार कमबैक किया गेंदबाज अतुल मत ने केवल तीन ही रन खर्च किया है जबरदस्त वापसी जबरदस्त वापसी दो ओवर में बहुत सारे रन लूटे थे उनतीस लेकिन इस ओवर में अभी तलक तो सिर्फ ही तीन ही रन आ चुके हैं एक और अच्छी गेंदबाजी तेज तरार जरूर फेंकी थी कदमों का इस्तेमाल किया था जीवन भेंडे ने लेकिन संपर्क ठीक नहीं हुआ जीवन भेंडे इनके पास बहुत सारा अनुभव है उन्होंने पिछले ओवर में छक्का भी धागा था और इसी अनुभव के साथ जीवन भेंडे अपना प्रदर्शन दिखाते हुए छह गेंदे खेली है उन्होंने दस रनों की पारी अभी तक खेली है परिंदे रुकमक तुझमे जान बाकी है मंजिल दूर बहुत उड़ान बाकी है आज अकल मुठी में होगी दुनिया लक्ष्य पर अगर तेरा ध्यान बाकी है उड़ाया जरूर है लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के हाथों में और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट गुड कैच बैट्समैन आउट जीवन भेंडे

समय समय पर लेना चाहिए तो गेंदबाजी के मार्ग पर मेरे ख्याल से पंडित गोबारी तो चलिए सुबह की चाय और बड़ों की राय समय समय पर लेते रहना चाहिए क्योंकि पानी के बिना नदी बेकार है और मेहमान के बिना आंगन बेकार है प्रेम ना हो तो सगे संबंधी बेकार है अगर पैसा ना हो तो पॉकेट बेकार है और जीवन में गुरु ना हो तो जीवन बेकार है इसीलिए जीवन में आपको गुरु जरूरी है गुरु नहीं तो यहां पर चलिए मौका है गेंदबाज के लिए पंडित के लिए हर विकेट के लिए एक हजार का इनाम जयेंद्र शेठ जोशी इनके माध्यम से दिया जाएगा पहली गेंद जबरदस्त लाइन और लेंथ के साथ यहां पर गेंदबाज पंडित गोबारी फेंकते हुए डॉट बॉल के साथ अपने गेंदबाजी की शुरुआत की और कोई रन नहीं है अच्छी यहां पर शुरुआत देखिए पंडित गोबारी काफी अनुभवी ये भी खिलाड़ी है इनके ऊपर भी शायद पूरी तरीके से इस पावर ओवर के की के जिम्मेदारियां बनेगी एक और अच्छी डिलीवरी ये ये क्या कर रहे हैं मेरे दोस्त पावर पे का ओवर है अगर मयूर बेडी की विकेट लेते तो पांच हजार का शायद इनाम है पंडित गोबारी के लिए लेकिन इनके लिए हर विकेट के लिए भी एक हजार का इनाम यानी कि बड़े खिलाड़ी को जब आउट लेने का हौसला बढ़ता है तो शायद देखेंगे क्या पकड़ पाते हैं गेंदबाज वहां पर थोड़ी सी अंतिम क्षणों में अपने आपको कवर किया। रन मिलेगा दो, और दो रनों की मदद से रन संख्या बनी है स्कोर के थर्टी फोर चौतीस रन तीन विकेट के नुकसान पर मयूर भेंडे का विकेट कितना इंपॉर्टेंट है ये जानती है फील्डिंग करने वाली टीम और वो जानती है उनकी ही बल्लेबाजी करने वाली टीम चौतीस रन स्कोर कार्ड के ऊपर तीन विकेट के नुकसान के ऊपर पंडित गोबारी अभी तक शानदार गेंदबाजी बढ़िया गेंद गें, के बाद, ये गें बिल्कुल को। 34 रन देखते देखते चार गेंदे समाप्त हो चुकी है और ये पावर प्ले आपने लिया है वो पावर प्ले का फायदा लेना भी जरूरी है क्या कर रहे हैं तो मैं मयूर भेंडे जो पूरी तरीके से रुक चुके रन नहीं बना पा रहे अच्छा शॉट है और पूरी तरीके से इस गेंद को खेला डीप लॉन्ग लेक की तरफ सीमा रेखा पार चार रन दीजिए गाना सुनकर एक जरूर आती है जैसे जैसे हिंदुस्तान के भारत के छोटे छोटे बच्चों के जुबान पर सचिन तेंदुलकर का नाम आता है वैसे वैसे बच्चा जब दो साल का बनता है तो उसके अल्फाज और मुंह पर यह गाना आता है बादल बरसा सावन भी चोली सा माँ उसको बच्चा अच्छी तरीके से सिखाती है और बच्चा भी तुरंत सीख लेता है क्योंकि यह इंस्टा का जमाना है पूरी तरीके से क्या बोलता है री स्टार का वो जमाना है तुरंत बच्चे भी सीख लेते हैं उमेश बीच में एक सॉन्ग भी आया आता हमसे पप्पा ने गणपति आ इसके ऊपर भी काफी अच्छे छोटे छोटे बच्चों ने बहुत ही अच्छे रील्स बनाए और गेंद इस पावर प्ले के।, के तरफ खिलाड़ी तैनात है उठाएंगे फील्ड करेंगे केवल एक रन फिर भी चौका आया ओवर अच्छा रहा यह पावर प्ले में इतने सारे रन नहीं खर्च किए ओवर की बीच समाप्ति चार ओवर के बाद रन संख्या बनी है उनतालीस रन दो ओवर में उन्तीस थे लेकिन दो ओवर में केवल ही केवल दस रन खर्च किए और इसी के साथ ओवर नंबर चौथा समाप्त थर्टी नाइन तीन विकेट के नुकसान के ऊपर पहले सत्र में बल्लेबाजी करने वाली रुनाल प्रणाल वॉरियर्स टीम ओवर बचा हुआ है मास्टर सूर्या इलेवन टीम के कप्तान आई है टॉस के लिए और प्राची इलेवन नौपड़ा टीम के कप्तान प्राची इलेवन नौपड़ा टीम के कप्तान आइए रविराज भगत और मास्टर सूर्या इलेवन टीम के कप्तान निकु मौजूद है जिन्होंने पहला मुकाबला जीता है, चलते है मैच की तरफ आखिरी ओवर बचा हुआ है स्लॉग ओवर में गेंदबाजी के लिए अक्षय मात्रे तो चलिए अक्षय की शुरुआत हुई है थोड़ी सी खराब जिस तरीके से आरसीबी की शुरुआत है लगातार इंडियन प्रीमियर लीग में लेकिन दोस्तों ये अक्षय मात्रे के खिलाड़ी के बारे में चर्चा करेंगे दोस्तों ये विराट कोहली के सबसे बड़े फैन है केदारनाथ गए थे वहां पर उन्होंने मन्नत मांगी है कि आने वाले इंडियन प्रीमियर लीग में रॉयल चैलेंजर्स बैंगलोर अपना कप अपना नाम पर कर दे चलिए शुभकामनाएं विराट कोहली और साथ ही अक्षय आपको भी शुभकामनाएं जो विराट कोहली के बेहतरीन फैन है लेकिन चौका बटोरा पहले गेंद के ऊपर रन बने फोर्टी थ्री तैतालीस रन स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए लेफ्ट आर्म राउंड द विकेट इस बार अच्छी गें थी। गेंद थी ऑन साइड में द कारपेट गेंद फील्डर के हाथों में जाते हुए उठाएंगे फील्ड करेंगे स्कोर लेकर खिलाड़ी रन आउट का चांस था कॉल सही नहीं था लेकिन फिर भी मिलेगा मौका डाउन स्ट्राइक पर इन पर बढ़िया यहां पर थ्रो बल्लेबाज आउट आत्मविश्वास की महक है जिसके इरादों में हाथों की मिठास है और जिसके नियत में सच्चाई का स्वाद है उनके दिन हर हुआ गुलाब है अच्छी वापसी होती हुई विराट के सबसे बड़े फैन आप देख सकते हैं विराट कोहली किंग कोहली जी ने कहते हैं लेकिन उन्हीं के फैन बिल्कुल केदारनाथ में आरसीबी का झंडा लहराता उन्होंने और यहां पर भी कितनी शानदार वापसी होती हुई उनके द्वारा चौका जरूर बटोरा लेकिन उसके बाद कितनी बड़ी वापसी पानी लेकर जाइए पानी की मांग जब भी आप लगे तुरंत मंगवा सकते हैं क्योंकि पानी आपका जीवन है जितना आप पानी पियोगे उतनी सेहत आपकी अच्छी होगी चलिए जाइए तुरंत पानी लेकर समय ना व्यतीत करें क्योंकि मुकाबले बैलेंस बहुत है इसके बाद एक और मुकाबला खेला जाएगा मास्टर सुया इलेवन विपक्ष प्राची के बीच यानी कि रविराज भगत और उनके सामने होंगे कप्तान निखिल गोवारी दो टीमों के बीच में एक अस्थिर लड़ाई होगी तो मेरे ख्याल से प्राची इलेवन के कप्तान रविराज भगत इनका भी आगमन हो चुका है बेस्ट ऑफ लक दोनों टीमों को शुभकामना जरूर देना चाहेंगे एक जीतने वाली टीम है एक हारने वाली टीम है यानी कि एक पॉइंट बिल्कुल पॉइंट जो है मास्टर सूर्या के नाम पर है अभी तक शांत रखा है अक्षय मात्र कहना चाहेंगे वो दरिया नहीं जिसमें नहीं रवानी अरे जोशी नहीं लल्ला फिर किस काम की तेरी जवानी ये जवानी है इस बल्लेबाज की इस जवानी है इस गेंदबाज की ऑलराउंडर खिलाड़ी की, की विराट के सबसे बड़े फैन शर्ट लाचो दैट्स लाइक बिग इट मिड विकेट और स्पयले की ऊपर से बिग इट सिक्स रन इसमें रन थे इस बल्लेबाज़ ने और उसी बल्लेबाज के बल्ले से विध्वंसक विस्फोटक के। के आप जाकर लग रहा होगा कि अच्छी स्थिति यहाँ पर नजर आ रही है चलिए यहाँ पर अक्षय थोड़े से महंगे होते हुए लेकिन अक्षय को भी कम करना होगा क्योंकि तू चमकता हुआ सितारा है तूने दमदार खेल से क्रिकेट को सबा है दर्शकों ने दिल में लगा कर रखी है तस्वीर तेरी चाहत की नौजवान अक्षय अब इस मैदान में तेरे को कुछ करने दिखाना है तो बिल्कुल गेंदबाज तैयार होते हुए बैकफुट पर जाकर पॉइंट के पीछे से गैप निकालिए आउटफील्ड फास्ट छह के बाद आएगा नंबर चार छह चार बढ़िया बल्लेबाजी बिल्कुल यहाँ चार रन बटोरते हुए चार रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर यह भी कट मारने का प्रयास जरूर था बल्ले का बाहरी किनारा लगा डायरेक्ट हिट करने का प्रयास लेकिन एक रन पूरा होता हुआ इसी के साथ इनिंग्स भी हुई समाप्त और रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर ग्यारह दशमलव शून्य शून्य के औसत से पचपन रन यानी कि जीतने के लिए चाहिए पांच ओवरों में छप्पन रनों की जरूरत चलिए टॉस के लिए दोनों कप्तान मौजूद हैं प्राची इलेवन टीम चे कॅप्टन प्राची इलेव्हन नौपाडा आणि मास्टर सूर्या इलेव्हन टीम चे कॅप्टन देखील उपस्थित राहिलेत टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊया मान्यवरांच्या शुभास्थिती आपण टॉस करूया आणि आमचे टायगर ग्रुपचे अध्यक्ष शंकर भाऊ यांचे देखील या ठिकाणी शुभागमन त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो तर टॉस कॉल रायगड जिल्ह्यामध्ये सातत्याने तुम्ही त्यांचा नावाचा दबदबा पाहिला आहे ते अतुलजी आवटी साहेब यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला के जाईल तर या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला बघा तो म्हणजेच प्राची नौपाडा क्रिकेट तर इथे सन्मान केला जाईल मी अतुलजी आवटी सरांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी इथे मॅक्सवेल संजय म्हात्रे यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ असते अतुलजी आवटी साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण करावा सुप्रीमो ट्रॉफी आपण रसायनीच्या अचानक मोहपाडा मैदानावरती पाहतो त्या स्पर्धेचे यशस्वी साथी सहकारी आणि यशस्वी आयोजक अतुलजी आवटी सरांचा ठिकाणी शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल थँक्यू व्हेरी मच मान्यवरांचे खूप खूप आभार जाऊया कॉम बॉक्स मध्ये जिथे धाबा बनवायचे आहेत त्या तब्बल तीस चेंडून मध्ये छप्पनदाची गरज वेल आपल्याकडे ऐकूया डी जे बालाची एक कमाली कुठे गेली होती ग तू फिरा याला मन नाही लागत जेवा याला काय सांगावं पोरी वेड्या मना तुझ्या माझे राडी झालो या पागल एक यस थँक यू जिच्या उदात्त कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्या पुत्रानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती आणि ज्या वारसदारानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवत स्वराज्याचं भगवन इशान खांद्यावर लिहिलं पेल्लं ते राजा शंभू छत्रपती या महाराष्ट्राच्या तिन्ही वीरपुत्रांना मी शतश नमन करत रायगडचे भाग्य विदाते दिवंगत पाटील साहेब यांच्या स्मृतीनं अभिवादन करून के जी एन दोन हजार तेवीसच्या आजच्या पहिल्या दिवसाच्या दुपार नंतरच्या सत्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय मंचकावर उपस्थित आपण पाहतोय विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुणे तदनंतर आजूबाजूच्या स्थितीमध्ये आपण पाहतोय सगळे रसिक जन आणि आपल्या स्क्रीनवर जे भगवत ध्वज आहे जे स्वराज्याचं निशाण आहे खरं तर ती अस्मिता आहे तो स्वाभिमान आहे ती क्रांती आहे तो एक विचार आहे आणि तो विचार जर आपण समजून घ्यायचा क्रिकेटच्या माध्यमातून ना तर गतवर्षी एक स्पर्धा पार पडली आणि मोहम्मद शमी सारख्या एका खेळाडूला चाहत्यांनी आणि काही समाजकंटकांनी वेगळ्या पद्धतीनं ट्रोल करण्याचा प्रयत्न केला किंबहुना पाकिस्तानच्या विरुद्ध जो सामना झाला त्या सामन्यामध्ये अतिशय खराब कामगिरी केल्यानंतर त्याला एक जातीचं वळण लावून मोहम्मद शमी पाकिस्तानसोबत आपल्या भारतासाठी चांगला खेळ करू शकला नाही ही देखील स्थिती आपल्याला पाहायला मिळाली त्याचं उत्तर मोहम्मद शमीनं मित्रांनो त्या वर्षी दिलं नाही मात्र त्याचं उत्तर चालू असणाऱ्या वर्ल्ड कप मध्ये शमीनं एका मुलाखती दरम्यान सांगितलं की या देशासाठी माझा डेडिकेट काय मला माहिती नाही परंतु या देशासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना मी मांडतो आणि जर किंबहुना मला जर देशाविरुद्ध जर खेळताना जर कोणी पाहिलं तर निश्चितपणे ते होण्यापूर्वी मी माझ्या मातीसाठी मरण पत्करेन पण या गोष्टीला मी कधी शरण जाणार नाही हे मोहम्मद शमीचे वाक्य आहेत मित्रांनो म्हणजे काय तर क्रिकेटला जाती धर्माचा रंग देऊ नका त्याही पलीकडे क्रिकेट सगळ्या रंगांना सगळ्या धर्मांना जोडणारं एक प्रतीक आहे त्याकडे आपण चांगल्या दृष्टिकोनातून पाहायला शिकलं तर निश्चितपणे आपण सर्व धर्म समभाव याचा जप निश्चितपणे समाजामध्ये करू शकतो चळूया मैदानाच्या दिशेनं टार्गेट आहे छप्पन्न धावांचं पहिला बॉल ॉ स्वीप अपील करण्याचा प्रयत्न केला गेला हाताने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय दोन खेळाडू सीमा रेषेवर तैनात आहेत एक लाँग ऑनच्या दिशेनं एक आहे लॉंगॉपच्या दिशेनं आणि नऊ खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ज्या ठिकाणी आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग आहे फर्स्ट स्लिप आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट पॉईंट आहे त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग आहे शॉर्ट मिड ऑन आहे यावेळी इन्साइड आऊट हवेत आहे एका चेंडूवर दोन वेळा बाद होण्याची संधी पहा काय घटना मैदानामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत परेश म्हात्रे यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस जयेंद्र जोशी यांच्याकडून लावण्यात आलेला आहे त्याचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूया आणि क्षेत्रक्षण करणाऱ्या संघाला प्रत्येक विकेट साठी पाचशे रुपयाचं बक्षीस असेल यावेळी इन्साइड आउट फटका डिप एक्स्ट्रा कव्हरच्या भरून आलाय चांगला क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला कॉपी बुक स्टाईल फटका जातोय सीमा ऋषीच्या जा बाहेर चौकार पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर यश मिळालं मात्र तिसऱ्या चेंडूवर पहा काय दर्जा दाखवलाय क्रिकेटचा क्लास दाखवले फलंदाजाने पुढचा बॉल परत एकदा खोदून काढलाय लॉंगॉटच्या दिशेने खेळाडू त्या ठिकाणी तैनात थोडासा फ्लंबल झाला मी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं एकाच्या जागेवर दुसरी धाव पूर्ण पहा एक एक, एक, का एक का धाव मोती समान म्हटली जाते एका एका धावीला क्रिकेटमध्ये फार मूल्य आहे ज्यावेळेस आपण अभ्यास करतो शाळेमध्ये जातो तुमच्या एका मार्क्सला किंमत आहे ज्यावेळेस आपण राजकारणामध्ये जातो एका मताला किंमत आहे ज्यावेळेस क्रिकेटमध्ये येतो एका धावेला आणि ज्यावेळेस जगतो त्यावेळेस तुमच्या एका श्वासाला किंमत आहे एक अंकच जणू काही आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असतो मित्रांनो त्या पद्धतीने क्रिकेटच्या मैदानावर खेळत असताना एक एक समीकरण आपल्या एका एका धावेनं बदलत जातं चांगलं कमबॅक ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू पाच चेंडूचा खेळ झालाय सात धावा धावफलकावर पुढचा बॉल हलक्या हाताने चेंडूला टोळवलंय डीप मिडबिकेटच्या दिशेनं एक धाव पलून काढले दुसऱ्या धाव्यासाठी पहा कुठलाही निर्णय नाहीये चांगला निर्णय मी म्हणेन की परेश पहिल्या सामन्याचा एक मानकरी ठरलाय त्यानं पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती ज्यामध्ये पंधरा चेंडू मध्ये त्याच्या बाटमधून अडतीस धावा देखील पाहायला मिळाल्या पाच चौकार एक षटकार हे समीकरण होत काय उत्तम गुणांकन आहे उमेश सरांचं मी म्हणेन की अशा पद्धतीनं गुणलेखक देखील आपल्याला अपडेट होताना पाहायला मिळतात यावेळेस पहा या आधीचा यॉर्कर चेंडू आपण पाहू शकतो आपल्या स्किनवर परफेक्ट यॉर्कर हे मगाशी प्रवीण गायकर यांना सांगितलं की क्रिकेटमध्ये दोन गोष्टी परफेक्ट आहेत एक परफेक्ट यॉर्कर आणि दुसरी म्हणजे सच सर, सर सचिन रमेश तेंडुलकर याच्याबद्दल बोलायचं तर येणाऱ्या आगामी काळामध्ये रोहित सारखा का, किंवा विराट कोहली सारखा किंवा येणारा अपकमिंग स्टार ज्याच्याकडे पाहिलं जातं शबनम गिल यांच्याकडून रेकॉर्ड ब्रेक केले जातील पण रेकॉर्ड ब्रेक केले म्हणून त्याचा हात पकडला जाईल किंवा त्याचं कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही कारण सचिन हे त्याच्या स्टँड मध्ये एक वेगळ्या लेवलचं क्रिकेट आहे एक आदर्शवत क्रिकेट कसा असावा तर त्याच्याकडून संपूर्ण जगानं एक बोध घेतलाय आणि काल परवाच आपण पाहिलं ज्या वानखेडेनं ज्याला मोठं केलं त्याच वानखेडेवर एन मुंबई क्रिकेट असोसिएशन कायमस्वरूपी जिवंतपणे असताना सरांचा एक पुतळा त्या ठिकाणी अनावरण करण्यात आला तर ही गोष्ट आहे ना ती काही आयुष्यामध्ये मिळते त्यासाठी केवळ क्रिकेटचं टॅलेंट महत्त्वाचं नसतं तुमची क्रिकेटची शिस्त आणि खेळाडू वृत्ती फार असतं क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही काय करता याही पेक्षा क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर तुम्ही तुमचा वर्तन कसं दाखवताना यावरून तुमचे चाहते तुम्हाला कायमस्वरूपी हृदयात जागा देतात त्यापैकी एक सर सचिन रमेश तेंडुलकर दुसरे गोलंदाज या ठिकाणी येतील आपण पाहतो या छप्पन धावांचं टार्गेट आहे गोलंदाज समोर येत आहेत रोहित भेंडे पहिला चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न पहा फलंदाजाचा फुटवर्क पाहिला आणि त्याोलंदाजानं त्याचा स्टँड बदललाय आपण पाहू शकतो हे बघा फुटबॉल चेंज केल्यानंतर त्यानं लेक्स्टमच्या बाहेर चेंडू फेक केला आणि नियमानुसार जर फलंदाजानं जर फुटबॉल चेंज केला तर वाईट दिला जात नाही यावेळेस पहा बॉलिंग ऍक्शन देखील आपण पाहू शकतो अतिशय कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन जबरदस्त त्यांचं काम या ठिकाणी शॉर्ट ऑफ लेन्थ आहे हवेत विकेटच्या बाहेर जाणारा जीवन परिच मधून येणारा एक जबरदस्त फटका या <laughs> चेंडूवर मात्र थोडासा करण्यामध्ये अपेशी ठरलेला फलंदाज दुसऱ्या चेंडूवर मात्र चांगला पूल करतोय पूलची गोष्ट जेव्हा जेव्हा येते ना त्यावेळी स्रो हिटमॅन शर्माचा हात कोणीच पकडू शकत नाही त्याच्याकडे इतक्या चाळीसच्या वरती असणाऱ्या स्पीडला देखील पूल करण्याची क्षमता तितका वेळ त्याच्याकडे आहे आणि आपण त्याचे उदाहरण कित्येक वेळा पाहिले त्यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न चुकीचा निर्णय झाला या वेळे मात्र चुकीच्या निर्णयाचा मात्र फलंदाज शिकार ठरला पहिली विकेट बाद होती आणि यावेळेस मात्र चुकीचा निर्णय पण असाच एक निर्णय जगत विकत्यात फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोला आपल्या आयुष्यामध्ये घ्यायचा होतं ज्यावेळेस लहानपणी त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया क्रियाची होती ना त्यावेळेस डॉक्टरचं एक सांगणं होतं एकतर फुटबॉल सोड किंवा कायमस्वरूपी हृदयाची शस्त्रक्रिया कर परंतु त्यावेळेस त्याचा निर्णय तो होता ना तो फुटबॉल खेळाकडे होता फुटबॉल खेळला आणि हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली आणि तदनंतर तो जगातला सर्वोत्तम खेळाडू ठरला आज त्याच्याकडे जगामध्ये अशी कुठली कार नाही जी क्रिस्टियानो रोनाल्डो कोडे नसेल म्हणून निर्णय फार महत्वाचे असतात त्यावेळेस असे काही निर्णय आपल्या आयुष्यामध्ये घ्या आणि त्यावर काम करत राहा यश निश्चित तुमच्या पायाचं लोटांगण घालेल दरम्यान आपण पाहते पुढचा बॉल यावेळेस ऑपस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट दर्शवला जातोय परेश याच्यासाठी आ... एक हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलंय आणि या देणाऱ्याच आम्ही या ठिकाणी मनापासून कौतुक करू आणि फार महत्वाचा नियम या स्पर्धेमध्ये की हॅट्रिकसाठी कुणीही पैसे लावणार नाही किंबहुना ती परवानगी नाही जे काही करायचंय एका षटकारासाठी एका चौकारासाठी एकेरीसाठी काहीही करा यावेळेस उंची जास्त आहे एलिव्हेशन कमी जेलखाली खेळाडू आहे आणि सुरक्षित हातामध्ये गेला कॅच आणि मात्र खेळाडू यावेळेस मात्र जातोय डगआउट मध्ये कोणाला प्रेमामध्ये झुमका पाहिजे कोणाला पैजण पाहिजे कोणाला प्रेम पाहिजे परंतु क्रिकेटच्या मैदानावर फक्त आम्हाला बॅट आणि बॉल पाहिजे याच्या पलीकडं आम्हाला क्रिकेटच्या मैदानावर आणखी काही नको आहे तुमचा सपोर्ट तुमच्या टाळ्या तुमचा गोंगाट तुमची कटकट तुमचं समर्थन तुमच्या शिव्या या सगळ्या एकाच मैदानावर जिथं पाहायला मिळतात ज्याचं नाव आहे मित्रांनो क्रिकेट तर क्रिकेटच्या मैदानावर फक्त क्रिकेट नवीन खेळाडू मैदानामध्ये येतील आपण पाहतो या संदेश भूपी आणि रोहित याची अतिशय चांगली गोलकार खाल्ला होता पण त्यात एक चांगला कमबॅक त्यानं केलंय प्रत्येक सिंगल रन साठी पाचशे रुपयाच सा बक्षीस आलंय चौकारासाठी एक हजार रुपये आणि सिक्स साठी षटकार साठी दोन हजार रुपये आता दुपारचं सत्र थांबलंय आणि त्यानंतर पैशाचा पाऊस मात्र के जे एन मध्ये पडू लागलाय संदेश यांच्यासाठी हा बक्षीस असणार यावेळेस हवे जेलकाली क्षेत्रक्षक यावेळेस मात्र पहा संदेश भगत बॅक टू द डग कानून प्रस्थान करत आहेत पहा मला असं काय काही क्षणाकरता फील होते की जाबलेस एखादा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा खेळाडू बाद होतो आणि स्टेडियम मधून पब्लिक जाताना तसे संदेश भगत बाद झाल्यानंतर त्यांचे चाहते त्यांचे पाठीराखे हे मंचक सोडत आहेत संध्याजी भूपी तर निश्चितपणे तुमचा आभार ओके ओके धन्यवाद क्याडून समवेत आमच्या समालोचन कक्षासाठी देखील बक्षीस आलंय पनवेल टायगर ग्रुपचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीश्रीय टायगर भाऊ जाधव यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस गायकर सर आपल्यासाठी आहे तर आम्ही तुमचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय खर कर तर टायगर ग्रुप म्हटलं ना तर नावात एक दम आहे ताकद आहे पण त्यांचं काम इतकं जबरदस्त आहे की महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या कुठल्याही आया बहिणींवर जर अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी पहिला टायगर ग्रुप उभा राहतो हे शाश्वत सत्य आहे त्यांच्याकडे पाहण्याचा समाज येतो दृष्टिकोन एक दादागिरी करणारा पण नाही त्याच्या पलीकडे त्यांची ओळख जर आम्ही सांगायची झाली तर वेळ फार कमी पडेल सध्या क्रिकेटच्या मैदानावर आहोत त्यामुळे निश्चितपणे आपण शब्दांना थोडस लगाम देतोय यावेळेस पहा अपील केलं गेलं अपील उचलून धरलेलं नाही आहे षटक संपलंय दुसरं दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जर पाहिली तर केवळ पंधरा धाव धाव पलकावर लागल्या जात आहेत छप्पन्न धावांचं टार्गेट या ठिकाणी होतं येणारे अठरा चेंडू एकेचाळीस धावांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे समीकरण फार बदललंय आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आली दुसऱ्या षटकामध्ये दे देखील चांगलं कमबॅक मी म्हणेन अठरा चेंडू एकेचाळीस धाबा अजून कुठल्याच संघानं धावांना डिपेंड केलं नाहीये यावेळेस मात्र ही किमिया साधेल का हा देखील आपल्याला पडणारा प्रश्न आहे पाहू शकतोय आपण चहू बाजूला अगदी या प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आणि प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित यासाठीच आहे की केजंट च नाव फार मोठं आहे आणि नाव नुसतंच मोठं नाहीये ते सुरुवातीपासून आतापर्यंत केलेली मेहनत जी प्रोग्रेस असते बदल ही काळाची गरज आहे लोकांना तेच तेच पाहायला आणि लोकांना तेच तेच ऐकायला आवडत नाही त्यामुळे निश्चितपणे बदल करत अपडेट स्वतःच्या प्रतियोगितेला केलंय त्यांना आणि त्याचा रिझल्ट आपण समोर पाहतोय यावेळेस लेटकट पाईंच्या दिशेनं चेंडू टोळवलाय खेळाडू त्या ठिकाणी तैनात दुसऱ्या दाब्यासाठी प्रयत्न केला जात आहेत सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये खेळाडू पोहोचले दोन धावा मिळत आहेत दोन धावेनं धावसंख्या आपण पाहतोय तब्बल सतरा धावा तीन गडी बाद ही स्थिती मैदानावर आपण पाहतोय सगळे डगआउट आपण भरलेले पाहतोय आपल्या उजव्या बाजूला प्रेक्षकांची गर्दी डाव्या बाजूला प्रेक्षकांची गर्दी आणि या तीन वर्ष जर आपण पाठीमागे गेलो तर इथं संपूर्ण या मैदानाच्या ठिकाणी झोपडी म्हणजे झोपड वस्ती होती पण त्याला बाजूला सोडून आपण आपल्या येणाऱ्या पिढीसाठी एक मैदान उपलब्ध केलं आहे तर केवळ या मैदानावर क्रिकेट होत नाहीत रबर बॉल क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट सांस्कृतिक महोत्सव सा। लग्न सराईतील काही प्रोग्रॅम्स अशा विविध गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर खास हे मैदान ज्याला आकर्षक केलं जात आहे दिवसेंदिवस मैदान देखील चांगल्या पद्धतीनं बदलतोय आणि या बदलत्या या मैदानावर आपण या क्रिकेटच्या सोहळ्याचा आनंद देखील घेतोय जिओ ऑन क्रिकच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा संपूर्ण लाईव्ह कव्हर करतोय अतिशय उत्तम क्लॅरिटी आहे आणि मी म्हणेन की कॅमेरामॅनच फार कौतुक मी या ठिकाणी करेन चांगल्या अँगल न ते कव्हर करताय यावेळेस मात्र लॉंगॉनच्या दिशेनं खेळाडू चुकलाय चेंडू गेलाय वन बाउं वर धर चार धबेसाठी बावीस धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत येणारे पंधरा चेंडू आणि चौतीस धावांचं लक्ष असेल सामना अजून पहा कुठेही जाऊ शकतो कारण गोलंदाजाची क्षमता मागील दोन षटकांमध्ये आपण पाहिली आहे आणि आपल्या क्षमतेला ते परिपूर्ण जाणून आहेत पुढचा बॉल फुल आहे एक्स्ट्रा कबाच्या दिशेनं वेगानं आलाय दोन खेळाडू पळतील तो मात्र गॅप शोधला गेला चेंडू गेला बॅक टू बॅक सीमा निषेच्या बाहेर आणखी एक चौकार वाजू लागलाय बॅट न देखील आणि डीजीच्या माध्यमातून देखील कौतुक करावे लागतील फलंदाजाचा पुढचा बॉल यावेळेस पहा टायमिंग चांगल्या पद्धतीने केलाय एक धाव पलून काढली आहे फ्लंबल झाला खेळाडू एकाच्या जागेवर दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय चौकार आल्यानंतर ज्या चेंडूवर संयमानं खेळणं गरजेचं होतं तिथं त्याचा संयम देखील पाहायला मिळतोय आणि खेळाडू आपण पाहतोय अतुल मात्रे एक संयमी खेळी दोन चौकार एक डबल एक डॉट चार चेंडू दहा धाबांची खिळी आतापर्यंत द्यायची आहे टॉस फुलटॉस ऑफच्या चे दिशेनं चेंडूला टोळवलाय अगदी जमिनी लगत घासून जाणारा हा चेंडू सिंगल धाव कन्व्हर्ट झाली सिंगल धावेनं धाव संख्या आपण पाहतोय तब्बल एकोणतीस धाबा तीन गडी बाद झाली इस आहेत इसते आहे बारा चेंडू सत्तावीस धाबांचं लक्ष या अगोदरचा देखील सामना याच पद्धतीनं पाहायला मिळाला अर्थातच त्या सामन्यामध्ये देखील बारा चेडू सत्तावीस धाबांची आवश्यकता होती त्यानंतर आपल्या चालू सामन्यामध्ये ती स्थिती आपल्याला पाहायला मिळते बारा सत्तावीसच समीकरण टीम मिटिंग या ठिकाणी केली जाईल शॉर्ट मिटिंग करा कारण अजूनही आपल्याकडे वेळ फार नाही आहे पण सामने बरेच शिल्लक आहेत तेव्हा सहकार्य करायचं आहे नवीन येणारा सामना देखील आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करणारा आणि अपेक्षा आहे की सुशांत पाटील जे उत्तम निवेदक उत्तम क्रिकेट समालोचक उत्तम आर्टिस्ट आहेत आणि याही पेक्षा ते उत्तम कॉमेडियन आहेत तर ते देखील या चालू सामन्यामध्ये येणाऱ्या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील तर त्यांच्या टीमला त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया चला टीम मिटिंग संपवा कारण वेळ फार कमी आहे बरा चेंडू सत्तावीस धावा आपण पाहतो एन दोन हजार तेवीस एक शानदार स्पर्धा आज उद्या आणि परवा शुक्रवार शनिवार आणि रविवार तीन दिवस या ठिकाणी या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता हे मंचक तुमच्यासाठी आहे आणि मैदान देखील तुमच्यासाठी आहे फक्त आयोजकांना सहकार्य हे तितकंच मोलाचं असणार आहे कारण आपण पाहतो मोठमोठे आयोजन संयोजन केले जातात पण सहकार्य विना ते अपूर्ण असतात तेव्हा तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांनी जे सहकार्य केले ना त्यामुळेच एक यशस्वी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि खास करून काही असे अस्थि देखील आहेत जे मंचकावर येत नाहीत परंतु मंचकाच्या खालून देखील त्यांचं सहकार्य बारा चेंडू सत्तावीस धावा बारा चेंडू सत्तावीस धावा क्षेत्र केला जाईल परिवर्तन तोपर्यंत ऐकूया सुंदर संगीत नयन तांबे नयन हॉल मध्ये टाकलेला चेंडू अतिशय योग्य दिशा योग्य गती लाईन लेंथ आणि डप्पा अचूक पाहायला मिळाला अकरा चेंडू सत्तावीस धावा एक एक चेंडू डॉट फलंदाजांवर प्रेशर एक एक मोठा स्ट्रोक गोलंदाजावर प्रेशर प्रेशराइज करणारा हा सामना आपण अनुभवतो यावेळेस पुढचा बॉल पुलटो आहे टायमिंग चुकलाय पहा मोठ्या फलंदाजाकडून झालेली ही चूक मी म्हणेन की पुलटा चेंडूला कन्वर्ट करता आलेला नाहीये प्रॉपर टायमिंग झालेला नाही आहे परत एकदा आपण आपल्या स्क्रीन वर पाहू शकतो अतिशय चांगलं नियंत्रण परंतु चुकलं यावेळेस टायमिंग देखील चुकलं आणि फक्त केवळ आणि केवळ एकच धाव मिळाली ती फलंदाजाला दहा चेंडू सव्वीस धावा पुढचा बॉल काय येणार निकाल परत एकदा फुलटॉस आहे अपील केलं जात आहे बॅक टू बॅक दोन फुलटॉस आणि आम्ही म्हणेन की फार मोठी चूक दोन्ही फलंदाजानं केली आहे समीकरण मोठं आहे आणि या दोन्ही चेंडूवर मोठा एक फटका जरी आला असता तरी गणित बदलवली असती पण अजून सामना संपलेला नाहीये नऊ चेंडू पंचवीस धावा अगोदरच्या सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर नऊ चेंडू मध्ये चोवीस धाबा हव्या होत्या चालू सामन्यामध्ये नऊ चेंडू पंचवीस धाबा तंतोतंत सामना सुरू आहे पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका लांग लांग ह्यूज सुपर स्ट्रोक पाहायला मिळालाय षटकार कालच्या जमान्यामध्ये यमक फक्त जुळवायचे आहेत गाणं कसंही तयार होतं त्या पद्धतीनं हे निर्माण केलेलं गणित आहे किंवा गाणं आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळते आठ चेंडू एकोणीस धाबांचं जा लक्ष्य पुढचा बॉल कोथून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेनं फ्लॅट जातोय फ्लॅट जातोय सुपर पॉवर जनरेट केली आहे चेंडू गेला रेषेच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा षटकार मला वाटतं चेंडू गहाळ झालाय सात चेंडू तेरा धावा पहिला चेंडू दाट आल्यानंतर पहा फलंदाजानं आपला गेअर बदलून टाकलाय आणि गेर सोबत सामन्याचं गणित देखील बदललंय जिथं बारा चेंडू मध्ये सत्तावीस धावांची आवश्यकता होती तिथं आता सात चेंडू मध्ये तेरा धावा चांगल्या पद्धतीनं धाबांना कापलंय आणि रायगड ही भात शेतीचा कोठार सर्वत्र भात शेतीची कापणी देखील सुरू आहे तर चांगल्या पद्धतीने फलंदाजाने या ठिकाणी चेंडूला कापलंय सात चेंडू तेरा धाबा नऊ चेंडू मध्ये चोवीस धाबांची एक भारदस्त खेळी अतुल मात्रेच्या बाट मधून आली आहे त्याला साथ देणारा प्रभाकर पाच चेंडू मध्ये पाच धाबांवर खेळत आहे सात चेंडू तेरा धावा अजूनही सामना संपलेला नाहीये मनगटातील ताकद आणि डोक्याचा वापर फार गरजेचा आहे कमबॅक करावा लागेल क्रिकेट हा यासाठीच बनलाय तुम्हाला कमबॅक करण्याची संधी दिली जाते ती संधी आता देत नसतील तर ती निर्माण करा पुढचा बॉल पहा उसली दिली आहे जबरदस्त अपील पंचांकडे पाहिलं गेलं आशाच्या किरणानं अपील फेटाळून लावलं येणारे सहा चेंडू तेरा धाबांचं लक्ष सहा चेंडू तेरा धाबांचं लक्ष आहे काय होईल सामना कोण जिंकेल कोण असेल पराभवाच्या छायेखाली येणाऱ्या पाच मिनिटांमध्ये आपल्याला कळेल तोपर्यंत ऐकूया सुंदर संगीत सामना हाय व्होल्टेज आहे बलिराम पाटील इलेवन विपक्ष कुणाल प्रणाल वारियस या दोन संघा चालू असणाऱ्या लढतीचा शेवटचा क्षण सहा चेंडू तेरा धाबांवर येऊन थांबलाय चेंडू जर गेला ना तर जुना चेंडू इकडं द्यायचा आहे लगेच सागर पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले सकाळपासून अगदी आपण पाहतोय कुतुळतेनं संयोजनाला सहकार्य करत आहेत आणि सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं कौतुक मान्यवरांनी केलं की सागर सारख्या नवयुवकांची गरज समाजाला नितांत आहे कारण प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा एक वाटा या भागामध्ये आहे आणि निस्वार्थीपणे ते काम करतायत यावेळेस मोठा फटका हवेत गेला गेला बाहेर सीमा पार षटकार आपले तारे ओपन केलेत या खेळाडून पुढचा बॉल यामुळे आणखी एक दर्जेदार स्ट्रोक बॅक टू बॅक दोन षटकार सामना मात्र पण साईट केलाय काही जबरदस्त खेळ जबरदस्त यावेळेस मात्र बाईट बॉल सामना संपला गेलाय कुठलाही संघ सामना डिपेंड अजूनपर्यंत करू शकला नाहीये पण अजूनही कळत नाहीये की टास्क पडल्यानंतर आपण काय करत आहोत विजयी झालेल्या संघाकरता फार मोठं